आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. किती गोड बाळ आहे हा, लय भारी वाटतंय ना. असं वाटतंय की लय मोठी जबाबदारी आहे. जबाबदारी नाही अग, प्रेम म्हणता त्याला. लबाड कसं बघतोय बघ तुझ्याकडे. आणि ही अशी गोड जबाबदारी प्रत्येक मुलीला हवीशी वाटे. एवढ्याशा जीवात लई ताकद असती बघ, प्रेमाची मायेची ताकद. अगदीच कळतंय मला या लबाडाकडे बघून. कुसुम, आता कळलं मला तुझे आई बाबा एवढा समजा राग विसरून समज झालं गेलं विसरून तुझ्याकडे कसे आले. या गुंडस बाळाचा चेहरा बघितला ना की किती बी मोठा राग असू दे, समज विसरूनच जात बघ माणूस. म्हणूनच आज मी तुला इथं बोलवले अंबिका. तुला जर सासर आणि माहेर एकत्र आणायचं असेल तर तुलाही बाळाचा विचार करायला लागेल. या नात्यात इतकी ताकद असते की दोन्ही तुटलेल्या नात्यांना ते जोडायचं काम करत. अंबू, हा कुठे हरवली? नाव ठेवायचंय ये. चला मावशीबाई, बाळाचं नाव काय ठेवलं? बाळाचं नाव आहे सुजय. अंबिका, नाव तुझ्या भावाच्या नावावरूनच ठेवलंस ना हे? म्हणजे हा बी जयासारखं मोठं नाव कमवणार तर. लाखात एक बोललात बघा. वा, काय छान नाव ठेवलंय. अंबिका, मगाशी मी जे बोलले ना त्याच्यावर विचार कर बर का. अग, तू ये की इकडं ये. अंबू, तुला वाईट वाटलं काय? अग नाही असं काही. मग राग आला ना? मला नाहीच आवडलं. म्हणजे काय घाई आहे ना या समजायची. नाही अत्या, अग तसं करत काय नाही. पण काय, राघवचा नवीन व्यवसाय सुरू झालाय, समज सुरळीत चाललंय, मार्गी लागलंय. मग आता तुम्ही तुमच्या संसाराचा विचार करायला काही हरकत नाही. नाही, समज बरोबर आहे तुझं. अंबू, प्रत्येक बाईचं एक स्वप्न असत. तिला आयुष्यात तिच स्वतःच मूल हवं असत. ते मूल जन्माला घालताना तिला लई त्रास होतो. बापरे. हा, पण एकदा का ते जन्मलेलं मूल तिच्या कुशीत आलं तिला झालेला समजा त्रास, थकवा, क्षीण एका क्षणात निघून जातो. लेकरासोबत आई नव्यानं जन्म घेते. फक्त आईच काय, त्या बाळासोबत जोडलेलं प्रत्येक नातं नव्यानं जन्माला येत. आत्या,
तुला माहिती आहे तू किती छान बोलतेस. अगं हे मी बोलते काही विचार माझे नाहीत, हे समजा आऊनं सांगितलं होतं मला. आऊनं? तुला ह्यांचा स्वभाव माहितीच आहे, लग्न झाल्यावर ह्यांना कुठल्याच जबाबदारीची सवय नसते आणि त्यात तापट स्वभाव. घरची बायकोची जबाबदारी घ्यायची सवयच नाही ना, त्यामुळं रोज घरात कुरबुरी भांडणं व्हायची. त्या माझ्या डोळ्यात बघून आऊला कळलं मला काय म्हणायचंय. म्हणजे मला जर काही सांगायचं असेल आणि मी नाही सांगू शकलो ना, आऊ पटदेशी समजू ओळखते. अगं आई पण असतं तसं, आईची मायाच असते तशी. तिने एकदा मला जवळ बसून समजावून सांगितलं, तुला जर नेटका संसार करायचा असेल तर तुला पोर व्हायला पाहिजे. आणि खरं सांगू आंबू, मी तिचं ऐकलं आणि झालं बी तसच. राघवच्या जन्मानंतर त्यांचा स्वभावच बदलला, म्हणजे यांचा राग कुठल्या कुठं पळून गेला. राघववर जीव लावायला लागले, त्याला काय हवं काय नको ते बघायला लागले. आपोआपच त्यांनी समध्या संसाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली. आता तर तू बघतीच आहेस, त्यांचं बापलेकाचं नातं कमी आणि मित्र जास्त आहेत ते. आणि या एवढ्या वाईट माणसाला चांगुलपणा कशामुळे आला? त्यांच्या लेकाच्या हट्टामुळे. अगं हे समद कसं विसरेन ना, समद गाव राघव आणि नानांना नाव ठेवत होते. सगळ्यांचा विश्वास त्यांच्यावरून उडाला होता. पण बघ की माझ्या प्रेमासाठी राघव किती बदलला आणि त्याच्या प्रेमापोटी नाना बदल. अंबू माझ्या मनात दुसरा तिसरा कुठलाच विचार नाही. म्हणजे मला असं वाटतंय की तुझं आणि राघवचं बाळ, म्हणजे ह्या बाळाच्या निमित्तानं का होईना आपल्या दोन्ही घरचे संबंध सुधारतील. आणि त्या गुरुजींनी आऊला बी तेच सांगितलं होतं ना. वयात त्या म्हणजे तुला काय म्हणायचंय मला अगदीच लक्षात येत आहे. पण आत्या मला ना हे समजा ऐकून मला लई टेन्शन येत आहे. अगं टेन्शन कशाला घ्यायचं? तू जर आईपणा अनुभवलंच नाहीस तर तू संसार केलाच नाही, म्हणजे तुझं आणि राघवचं नातं घट्ट होणारच नाही. आणि कसं असतंय, प्रत्येक बाळ जन्माला येताना स्वतःच नशीब घेऊन जन्माला येते. काय माहिती तुझ्या आणि राघवच्या बाळामुळं दोन्ही घरचं नशीब बदलल. मला बिलाही वाटत ग कि दोन्ही घरातला संबंध ठीक व्हायला पाहिजे. अंबू मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, चार पावसाळ्यात जास्त बघितलं, अनेकांचे संसार बघितले. माझा आहे तुझ्या मनाची तयारी कर, तुझ आणि राघवच बाळ समज व्यवस्थित कर. हीच योग्य वेळ आहे निर्णय घ्यायची. आपण निघूयात, कुसुमला भेटूया एकदा. अंबू आज खऱ्या अर्थानं तुमच्या संसाराची सुरुवात होते. तुझं राघवर प्रेम आहे, राघवचं मी तुझ्यावर लई प्रेम आहे. मग आता तुमच्या प्रेमाचं फळ लवकरात लवकर आम्हाला मिळू दे म्हणजे झालं. आत्या आत्या काय
आम्हाला लवकरात लवकर एक नातवंड पाहिजे. काय आणि दोन दिली तर? दोन नातवंड? अगं म्हणजे ते गुरुजीच बोलले होते ना कि तुम्हाला जुळीत मुलं होणार आहे म्हणून, म्हणून ते असं. तस जर झालं ना म्हणजे कल्पनाच भारी आहे. अबू तुमचं येणार बाळ या घरात आनंद घेऊन यायला पाहिजे आणि त्यासाठी आज तू आनंदात असायला पाहिजे. अंबिका काय आज काय मर्डरचा प्लान वगैरे आहे काय? ए काय बी काय बोलतोस? ए अंबिका एवढी कातिलाना दिसायला लागली आहे, मर्डरच होणार आहे. राघव उग काय पण बोलू नकोस. अग खरं बर, तुम्ही कुठं बाहेर देवळात वगैरे चाललाय काय? देवदर्शनाचा वगैरे काय प्लॅन आहे काय? काय सासूपणाचा आव्हान आलाय? नाही आता मला काय माहिती तुम्हा सासू सुनांचं काय गुळपीट चाललंय ते. म्हणून गुळपीट? गुळपीट कसलं? राघव ही समज तयारी आहे. ए तुझ्यासाठी तयार होतीये ती? म्हणजे मर्डर फिक्स. बर आता जातो तुझ्या खोलीत. बर अंबिका चल. ती नाही, तू जा. अरे अग तू जा काय? आताच तर तू म्हणालीस की अंबिका एवढी तुझ्यासाठी तयार झाली आहे, मग तिला पण घेऊन जातो की काय? मला जरा तिच्याशी बोलायचं आहे. हो पण आता नाही, नंतर जा. नाही म्हटलं एकटी नंतर कुठे येणार ना ती, म्हणून म्हटलं सोबत गेलो असतो तर बरं झालं असतं म्हणून. अरे तुला तुझ्या खोलीत जायचंय आणि तिच्या सोबत मी येईन. नाही मी काय म्हणतो म्हणजे मला असं म्हणायचंय. जा तू जा. नाही म्हणजे काय बायकोला सोडून एवढा बी दम धरव ना तुला. जा आता. बर अंबिका येतो का? जातोस की नाहीस? येणार आहे तुझ्याकडेच. हो मातोश्री एवढ्या सुंदर बायकोला सोडवत नाही हो मला, काय करू? या तुझ्या नक्षत्रासारख्या बायकोला ना 5 मिनिटं इथं सोडून जा आणि तुझ्या तुझ्या खोली. तुला काय परदेशात जायचं नाहीये, चल जा लवकर. सरस्वती हे काय बरोबर नाही, सुनेला सांगी ना. झाली तुझी नाटक, तू आता गेला नाहीस ना तर आंबवाज इथंच राहणार. पण जातो जातो. बघितलंस किती प्रेम करतो तुझ्यावर. असेच दोघं एकमेकांवर आयुष्यभर प्रेम करत राहा, एकमेकांची ताकद बनून राहा. माझीच दृष्ट नको लागाय. गोड दिसतीय. ते जाताना दूध ठेवलंय ते घेऊन जा. का मीच दिवाणू? अत्या हे आय काय करायचं आता सांग की? तुझी बडबड जरा बंद कर. आणि वय मागच्या वेळेला जास्तीच्या मिठाचं जसं सगळ्यांना थोबाड उचकाटून सांगितलंस ना, तसं जर हे सांगितलंस ना तर तू आहेस आणि मी आहे. अगं पण मग हॉटेलला जेवायला नेलं की त्यांनी? ए कधी जेवायला मिळालं नाही तुला? हा आणि इकडं वाटत त्या मामीला जरा येड लागलंय म्हणून त्या अंबिकाकडनं आता हिला नातवंड पाहिजेत. कोणाच्या बारशाला काही गेली त्या दिवशी आणि आता आपल्या सुनाला तयार करून लगेच मुलाकडे पाठवायला निघाली. पण आता मी आपण बघतो त्या अंबिका आणि राघवची पहिली रात्र कशी साजरी होते ती.
उर्मे आता मला खात्री पटली बघ, तुझा मेंदू गुडघ्याकडे सरकला नाही, जाग्यावरच आहे. आई तू पण ना. चल आता कोणतरी यायच्या जाऊयात. आई काय चाललंय काय तुझ? काय चाललंय म्हणजे? म्हणजे तू खुश झाली असेल पण मला काय खरं वाटत नाही. खरं वाटत नाही म्हणजे? सरळ सांगणार आहेस? मला सांग कसल्या गोळ्या टाकल्या सुद्धांच्या दुधात? अगं त्यांना ती आज झोपतील, रोज रोजच काय? आणि रोज रोज काय अशा गोळ्या टाकत राहिलीस तर संशय नाही येणार का कुणाला? हे तुला कळत आणि मला कळणार नाही. हा कुणाकडून शिकलेस समज? माझ्याकडून ना. आणि आता मला शिकवालेस? माझ्यावर असं डाफरू नकोस. त्याच्यापेक्षा त्या दोघांचं काय करायचंय ते कर. रोज रोज म्हणतेस ना त्या अंबिकाला घराबाहेर काढतो घराबाहेर काढतो, कशात काय आणि फाटक्यात पाय. हायस ना ती अजून इथे पडलेली. मला नाही वाटत तुझ्यानं काय होणार आहे आता. रुचके मी तुझी आई आहे इसरू नगस. हा माझ्याशी बोलताना मेंदू जाग्यावर हाय की नाही विचार करायचा आणि मग बोलायचं. आलं ध्यानात? हे बघ आहे तुम्हाला वाटल ते बोल, पण अंबिका आणि राघवच्या संसाराजवळ तू मोडता घालत नाहीस ना. तर मला चैन पडणार नाही बघ. उर्मे तू जरा गप्प बसतीस का? हा मला जरा विचार करू दे. म्हणतेस ते की बरोबरच आहे उर्मे. आता ह्या दोघांना येगळं करण्यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आता हे नाटक आज सुरू झालं म्हणून जे सुचलं तेच केलं. पण उर्मे तुझा माझ्यावर विश्वास नसला तरी माझा माझ्यावरती लई विश्वास आहे. आता ह्या दोघांना येगळं करायचा काहीतरी मार्ग लवकरात लवकर काढते की नाही ते बघ. म्या बघ अंबिका, तुला जर खरच मनापासून वाटत असत तर आणि तरच तो दुधाचा ग्लास तू माझ्या हातात दे. खर तर त्या दिवसापासूनच आपल्या नात्याला सुरुवात झाली. ज्या दिवशी आपण दोघं बाईक वरनं फिरायला गेलतो अर्ध्या वाटेत असताना जोरदार पाऊस सुरू झाला. तू आणि मी त्या पडक्या घरात आसरा घेण्यासाठी गेलो आणि तिथेच आपल्या नात्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. अगं पण अंबिका तेव्हा जे झालं ते सगळं परिस्थितीमुळे झालं. म्हणजे? जे अगं तेव्हाची गोष्ट वेगळी आणि आताची गोष्ट वेगळी आहे ना. राघव तुम्हा मुलांना ना मुलींच्या मनातलं कवाच कळणार. हा म्हणजे एखादी मुलगी एखाद्या मुलावर एवढं प्रेम करते त्याला एवढा जीव लावते म्हणजे त्या मुलाचा त्या मुलीवर पूर्ण हक्क असतो. Thank you.
मला माहित नाही मी मागच्या जन्मात काय पुण्य केलं होतं, म्हणून तुझ्यासारखा मला नवरा भेटला. या जन्मात नाही पुढच्या सगळ्या जन्मात मला तूच नवरा म्हणून हवं.